एकाच पायावरील आणि त्याच समांतर रेषांमधील त्रिकोण प्रमेय समान आधारावर किंवा एकापेक्षा अधिक आधारावर आणि त्याच समांतरांच्या मध्ये असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही समान असतात दिलेले आहे बीसी या एकाच आधारांवर आणि त्याच समांतर रेषा बीसी आणि एडीच्या मध्ये दोन त्रिकोण एबीसी आणि डीबीसी हे सिद्ध करायचे आहे त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण डीबीसीचे क्षेत्रफळ निर्माण बी पासून सीए च्या समांतर डी ला छेदणारी बीई रेश काढ जी ई मध्ये उत्पादित आहे आणि सी पासून बी डी च्या समांतर ए ला छेदणारी सी एफ रेश काढा जी एफ मध्ये उत्पादित आहे सिद्धता आपल्याकडे बीई समांतर सी ए आहेत निर्माणानुसार बी सी समांतर ईए ए हे दिलेले आहे म्हणूनच चतुर्भुज बी सी एई एक समांतर चतुर्भुज आहे त्याचप्रमाणे बी सी एफ डी एक समांतर चतुर्भुज आहे आता समांतर चतुर्भुज बी सी आणि समांतर चतुर्भुज बी सी एफ डी हे त्याच आधार बी सीवर आणि त्याच समांतर रेषा बी सी आणि ए डीमध्ये स्थित आहेत म्हणूनच समांतर चतुर्भुज बी सी क्षेत्रफळ बरोबर समांतर चतुर्भुज बीसीएफडीचे क्षेत्रफळ त्याला एक म्हणून चिन्हांकित करा आपल्याला माहिती आहे की समांतर चतुर्भुजाचे कर्ण त्याला समान क्षेत्रफळाच्या दोन त्रिकोणात विभाजित करतात म्हणूनच त्रिभुज डीबीसी बरोबर समांतर चतुर्भुज बी सी एफ डीचे अर्धे त्याला दोन म्हणून चिन्हांकित करा आणि त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर समांतर चतुर्भुज बी सी क्षेत्रफळाचे निम्मे हे तीन म्हणून चिन्हांकित करा आता समांतर चतुर्भुज बी सी एईचे क्षेत्रफळ बरोबर समांतर चतुर्भुज बीसीएफडीचे क्षेत्रफळ ज्याचा अर्थ असा आहे की समांतर चतुर्भुज चा अर्धा क्षेत्रफळ बरोबर समांतर चतुर्भुज बीसीएच्या अर्धा भाग म्हणून त्रिकोण चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण चे क्षेत्रफळ या प्रमेयाचा विरुद्ध भाव देखील सत्य आहे तो हे सांगतो की समान आधार किंवा एकच आधार आणि समान क्षेत्रफळ असलेले दोन त्रिकोण समान समांतरमध्ये असतात